अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा बंद. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या सूचना. अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी घेतलाय. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवाव्यात आणि शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना पालकांकडे सुपूर्त करूनच शाळा सोडण्याची जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी सूचना दिल्यात. रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्याने कल्याण स्टेशनवरील प्लॅटफॉर्म 1, 2 आणि 3 वरील लोकल वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात पाऊस 140 mm पेक्षा जास्तीचा पडलेला आहे आणि अनेक भागामध्ये पाणी वॉटरलॉगिंग झालेलं आहे आणि त्यामुळे मी कलेक्टर, कमिशनर, डिझास्टर मॅनेजमेंट, स्टेट डिझास्टर या सगळ्यांना फोनवर बोललो आहे. सूचना दिलेल्या आहेत. सगळी टीम अलर्ट ठेवण्याच्या सूचना आहेत. मोटरबोट असतील, इतर जे काही साहित्य असेल हे सगळं म्हणजे पूर्णपणे रेस्क्यू टीम ही अलर्ट ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कुठेही काही दुर्घटना घडू नये यासाठी सगळ्यांना सज्ज राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. नेमका आता शाळा सुट्टी दिली, त्याबरोबर शाळांना सुट्टी दिलेली आहे, त्याचबरोबर काही ऑफिसेसमध्ये देखील लोकांना येण्याची अडचण आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी मी त्या संदर्भात बोललेलो आहे आणि जे जे काही प्रिकॉशनरी मेजर घेता येतील त्या सगळ्या खबरदारी आणि दक्षता घेतल्या जातील जेणेकरून कुठल्याही नागरिकाची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन, स्टेट डिझास्टर आणि स्थानिक स्वराज्य संस्था या सगळ्यांनाच अलर्ट राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. हा अलर्ट किती वेळापुरतं आहे? आता परत 3-3:30 परत काहीतरी भरती आहे, हायटाईड आहे आणि त्यामुळे या सगळ्यांची काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा.